परंतु या नियोजनाच्या निमित्तानं सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित आहेत. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष गणेश भाऊंनी या ठिकाणी एक खंत व्यक्त केली. खरं तर ती आमच्या पण साहेब अनेक दिवसापासून मनामध्ये आहे की विघ्नर सहकारी साखर कारखाना जर पाहिलं तर शिवजयंतीतला अपरक्ष म्हणजे कधी पुढे येत नाही किंवा कधी मार्केटिंग करत नाही, परंतु सगळे अधिकारी असेल, डिपार्टमेंट असेल, गाड्यांची व्यवस्था असेल, राहण्याची असेल, खाण्याची असेल किंवा नाश्त्याची असेल, ही सगळी व्यवस्था करत असतो, परंतु त्याचं कधीच मार्केटिंग करत नाही आणि म्हणजे पडद्यामागून काम करत असतं. काय गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून पाहत आलेलो आहे का, ज्या ज्या वेळेला शिवजयंती असते त्यावेळेला विघ्नर परिवार जवळपास आमचे 200 ते 300 लोक गडावर येतात आणि त्या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत खरं तर विघ्नराचे आमचे सगळे परिवारातले सहकारी त्या निमित्तानं करत असतात आणि सगळ्यांना एंट्री असते, दोन्ही बाजूला लाईन असते, मध्ये ढोलताशा असतो आणि स्वागत करीत असतात. परंतु या 3-4 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्या ठिकाणी आमची किंमत केली जात नाही आणि याची खंत आमच्या खरं तर मनामध्ये आहे की शिवजयंती आपली सगळ्यांची, कुणाची वैयक्तिक नाही, आपण सगळे मिळून ती साजरी करत असतो. तर मला असं वाटतं का आता वरती जायचं जाण्यासाठी जे काही पासेस वगैरे असतील किंवा काय असतील, तर एक आम्हाला सगळ्यांना त्या विघ्नर परिवाराला अभिमान आहे, त्या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो. मराठी सेवा संघ असेल तर मराठी सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम आयोजित करत असतो आणि खाली सुद्धा आम्ही ज्या पद्धतीने गणेश भाऊंनी सांगितलं त्या ठिकाणी अनेक आलेल्या लांबून भाविकांना ते अल्पोहार देण्याचा प्रयत्न आमचा असतो. याही वर्षी त्या पद्धतीचा काम आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. तर आमची प्रशासनाला विनंती राहील की आम्हाला त्या ठिकाणी स्थान देण्यात यावं. धन्यवाद. दरवर्षी विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून ढोल ताशा वाजवून जे स्वागत करतोय त्यांची निश्चित इच्छा आहे, त्यांच्या प्रकारे किती संख्या घेऊन तो पुन्हा एकदा कार्यक्रम चालू करेल असे चेअरमनची इच्छा आहे आणि त्यांच्या थोडं सहकार्यांची, तर ती निश्चित प्रकारे आपण ती चालू करूयात असं या निमित्ताने मी नमूद करू इच्छितो. आभार. आपल्या मराठा सेवा संघातर्फे सर्वांना मोफत 25,000 वडापावचं वाटप ठेवलेलं आहे. आपण येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी तिथं चहाची व्यवस्था केलेली आहे. इथून मागे सत्यशील दादांच्या नियोजनाखाली विघ्न कारखान्याचे लोक मानवंदना द्यायला आले यायचे, पण हे 5 वर्षात आता बंद झालेलं आहे. दादा तुम्ही ते पुन्हा चालू करावं ही विनंती. अच्छा, या शिवजयंतीच्या नियोजनाच्या बैठकीच्या निमित्ताने तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ बेंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय संजयरावजी काळेसाहेब, विघ्नर सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय सत्यशील दादा शेरकर, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व मान्यवर, आज या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी झालेलं आहे. आपण पाहिलं की जुन्नर तालुक्याची एक परंपरा आहे की शिवाजी महाराजांचा जो आदर्श होता, त्यांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन आपल्या स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्याच विचाराने हा जुन्नर तालुका प्रेरित होऊन आजपर्यंत सर्व 18 पगड जाती एकत्र गुण्यागोविंदांनी नांदत आहेत. आपण पाहत आहे की राज्यामध्ये देशामध्ये काय परिस्थिती चाललेली आहे, परंतु माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये अजून परिस्थिती चांगली आहे आणि सर्व शिवजयंतीच्या निमित्ताने माझी सर्व बांधवांना एकच विनंती राहील की आपल्या तालुक्यामध्ये हा कृपया करून जातीयवाद कोणीही पसरू नये. मग त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक सर्वांनी थोडीशी शांतता घ्यावी, हीच या अर्थाने खऱ्या अर्थाने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांप्रती एक कृतज्ञता व्यक्त होईल. आणि हा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सर्व पक्षांना एकत्र घेऊन, सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन अत्यंत उत्कृष्टपणे चाललेला आहे आणि असाच शांततेत कार्यक्रम
पार पडावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.